कृषी विज्ञान केंद्रातर्फे जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. या निमित्त चर्चासत्र मेळावेसह प्रबोधनपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक मृदा दिनानिमित्त सोलापूर कृषी विज्ञान केंद्रातर्फे शेतकरी मेळावा तसंच कृषीविषयक प्रबोधनपर कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. बार्शी तालुक्यातील घाणेगाव इथं हा कार्यक्रम पार पडला. मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी शबरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, बार्शी पंचायत समितीच्या सभापती कविता वाघमारे, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर आर के पाल यांची प्रमुख उपस्थिती होती. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉक्टर आर एल तांबडे यांच्यासह प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांनी जागतिक मृदा दिनाचं महत्व विशद केलं. मृदा आरोग्य दिन आपल्या गावामध्ये साजरा होतोय. संपूर्ण जगभर हा आज जागतिक मृदा आरोग्य दिन साजरा होतोय. विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये एकमेव कृषी विज्ञान केंद्राला हा कार्यक्रम आयोजनाच्या सूचना आल्या आणि त्या आपल्या गावात होतोय. म्हणजे 1140 गावापैकी आज आपल्याच गावात हा असा दिन साजरा होतोय, त्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन. या प्रसंगी डॉक्टर व्ही एम अमृतसागर, सरपंच ए पी जाधव, डॉक्टर एस व्ही श्रीराम, पी एम झिले, डॉक्टर मोहन समदूर, डॉक्टर आशिष माहिती, प्रशांत बारवकर, एन एम कल्याणी, झुंबर जाधव, नितीन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. शेतकरी बांधवांना या जागतिक मृदा दिनानिमित्त जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचं वाटप करण्यात आलं.